जय शिवराय भावानो स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचं आपल्या युट्यूब चॅनलला तर भावानो खूप दिवसानं आपला यूट्यूब चॅनलवर हा व्हिडिओ पहिला आहे कारण जवळपास पंचवीस ते सत्तावीस दिवसापासून आपल्या चॅनलवर एक एकसुद्धा व्हिडिओ आलेला नाही काही कारणामुळे आपले हे व्हिडिओ जे काही रेग्युलर येत नव्हते पण यापुढे आपल्या यूट्यूब चॅनलवर जे काही आपले व्हिडिओ आहे ते रेग्युलर येतील त्यासाठी आपल्या व्हिडिओला रेग्युलर सपोर्ट करा एक सुद्धा दिवसाचं तुम्हाला आपल्या व्हिडिओवर गॅप दिसणार नाही त्यासाठी त्याच्यासाठी प्लीज आपल्या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक नसेल की तर लाईक करून टाका कारण तुमच्यासाठी अशा प्रकारे ट्रेंडिंगची व्हिडिओ एडिटिंग मी आपल्या मराठी भाषेत घेऊन येत असतो आणि भावनं स्पेशल म्हणजे आपला आजचा व्हिडिओ जे काय आहे ते शिवाजी महाराजांवर केलेलं आहे म्हणजे शिवजयंतीवर केलेलं आहे तर त्यासाठी भावना सगळ्यांनी खाली जय शिवराय अशी कमेंट नक्की करा तर भावना हे बघू शकता अशा प्रकारची तुम्हाला खाली कमेंट करायची आहे कमेंट केल्यानंतर मी तुम्हाला सगळ्यांना रिप्लाय देईल आणि व्हिडिओला एक लाईक करून चॅनल सुद्धा तुम्हाला इथे सबस्क्राईब करून घ्यायचं आहे तर भाऊनं हे सगळं ह्याच्यानंतर इथं प्रश्न येते आपल्या मटेरियलचा खूप जणांना प्रॉब्लेम येत आहे मटेरियल डाऊनलोड करण्याची जर मटेरियल तुम्हाला आपल्या ऑफिशियल वेबसाईटला मिळून जाईल तुम्ही डायरेक्ट क्रोमला जाऊन सर्च करू शकता क्रोमला जाऊन सर्च करायच्यासाठीच म्हणतो कारण आपल्या यूट्यूब जे काही आपली वेबसाईट आहे युट्यूब आपली जे काही वेबसाईट आहे त्यावर आपले जे काही मटेरियल आहे ते तुम्हाला जरा जास्त भेटेल तिथे तुम्हाला एक्स्ट्राचे शेक इफेक्ट ते भेटतील तर त्याच्यासाठी पटकन जाऊन क्रोमला जाऊन सर्च करा डब्ल्यू 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 डॉट जय हिंद्रे डॉट कॉम तर चला भाऊ ना आपण तुमचं जरा शब्दांना वेळ घालता आजचं जे काही शिवजयंती स्पेशल व्हिडिओ आहे तिथं चालू करूया तर पाहून आधी तुम्हाला आपला अलाइट मोशन इथे चालू करून घ्यायचं आहे आलाईट मोशन ॲपची जे काही लिंक आहे ती तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी दिलेली आहे अलाइट मोशन ॲप चालू करायच्यानंतर जे काही लेटेस्ट व्हर्जनचा आईट मोशन आहे तुमच्या जर नसेल तर तुम्ही खाली डिस्क्रिप्शनमधून आपलं हे आयट मोशन ॲप डाऊनलोड करून घेऊ शकता हे ॲप डाऊनलोड केल्यानंतर तुम्हाला प्रोजेक्टमध्ये जाऊन हे दोन्ही बीट मार्क आणि शेक इफेक्टचे प्रोजेक्ट आपल्या ऑफिशियल वेबसाईटवरून डाऊनलोड करून घ्यायचे आहे आपल्या ऑफिशियल वेबसाईट जे काही जी लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी दिलेली आहे किंवा डायरेक्ट जाऊन तुम्ही डब्ल्यू 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 डॉट जे हिंदी डॉट कॉम हे सर्चसुद्धा करू शकता तुमची चॉईस आहे तुम्हाला जिथे सो वाटेल ते तुम्ही इथं करू शकता सर्च करायच्या नंतर तुम्हाला फक्त थोडे शेक इफेक्ट ते थोडे एक्स्ट्रा भेटतील तर इथे तुम्हाला काय करायचं आहे प्रोजेक्ट्समध्ये जाऊन आपली जे काही शिवजयंती उत्सवची जे काही बीटमार प्रोजेक्ट आहे तिथं ओपन करायची आहे बीटमार प्रोजेक्टमध्ये तुम्हाला सगळ्यात आधी आपली जे काही शिवजन्म एन जी लावून घ्यायची याची ड्युरेशन सात पॉईंट चौतीसपर्यंत पर्यंत वाढून याला जे काही बरोबर सेंटरला आहे ॲडजस्ट करून घ्यायचं एन पीएनजी इथे सेंटरला ॲडजस्ट करायच्या नंतर तुम्हाला आताच आपण इफेक्ट लावू नये आपण इफेक्ट जे काय ते एकदम शेवटला लावूया तर आता आपले जे काही प्रोसेस असते की ती आपल्याला फोटो लावायचे असते तर तुम्हाला आपले फोटो लावायचे फोटो लाव, लाव वेळेस तुम्हाला एक लक्ष देईल की तुम्हाला इथे दोन दोन बीटमार्क दिसतील एक गॅप सोडून दोन दोन बीटमार्क दिसतील तर तुम्हाला या ठिकाणी आपले जे काही शेक इफेक्टमधला दोन नंबरचं जे काही इफेक्ट आहे ते इथे लावायचं आहे तर त्यासाठी तुम्हाला फक्त एक जे काही बीटमार्क आहे ते फक्त इग्नोर करून तुम्हाला आपले जे काही फोटो आहे ते इथं लावून टाकायचे बघू शकता अशा प्रकारे तुम्हाला फक्त फोटो लावण्यास लावायचे आहे तर प्रत्येक बीटमार्कमध्ये एक 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 फोटो आपल्या इथं लावून टाकायचे आणि आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जे काही फुल एच डी शिवाजी महाराजांचे फोटो तुम्हाला इथं दिलेले आहे त्यासाठी प्लीज व्हिडिओ एक लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब नसेल चॅनल सबस्क्राईब करा आणि खाली जर जय शिवराय कमेंट नसेल केली त्रास नका करू खाली पटकन जय शिवराय कमेंट करून टाका तर बघू शकता अशा प्रकारे आपले जेवढे काही शिवाजी महाराजांचे फोटो आहे ते सगळे फोटो आपण इथे लावून टाकूया असल्या प्रकारे आपले जेवढे काही फोटो आहे तिथे तुम्हाला इथे लावून घ्या टाकायचे आहे बघू शकता इथं फोटो लावायचा पुन्हा यानंतर इथून तुम्हाला इथपर्यंत फोटो असेल इथे लावून टाकायचं आहे बघू शकता याच्यानंतर आपली जे काही बीटमार्क आहे ते एकदम शेवटची आहे म्हणजे या ठिकाणी आहे तर या ठिकाणी आपण येऊन एक मार्क करूया आणि पुन्हा इथे येऊन म्हणजे या बीटमार्कवर येऊन आपण एक शिवाजी महाराजांचा फोटो जे काय ते तसं लावून टाकूया तर बघू शकता अशा प्रकारे आपलं जिथं शॉंग संपत आहे तिथपर्यंत आपला फोटो इथं आलेला आहे तर तिथपर्यंत फोटो आल्याच्या नंतर तुम्हाला इथं काय करायचं आहे बॅक येऊन जायचं आहे बॅक आल्यानंतर आपल्या शेकीफिटमध्ये जायचं आहे म्हणजे जे काही तीन नंबरचा फेट आहे सगळ्यात आधी तुम्हाला तीन नंबरचा इफिट म्हणजे जे काही लाई फेट आपण दिलेलं आहे ती तर कॉपी करायचं आहे पीएनजीचा इफिट इथे कॉपी करायच्या नंतर पुन्हा आपल्या बीटमार्कमध्ये जाऊन जी काही जी आपण लावली त्या पीनजीला तुम्हाला हाय फिट इथं पेस्ट करून टाकायचं आहे तर भाऊ ना या पीएजीला पेस्ट इपेट केल्याच्या नंतर शेक इफेटमध्ये जाऊन आता जे काही आपल्या पहिला इफिट आहे ते तुम्हाला तिथं कॉपी करायचा आणि एक एक फोटोचा गॅप सोडून आपल्या बीटमार्कमध्ये हा इफिट तुम्हाला तिथे लावून टाकायचा आहे आपल्या बीटमार्कमध्ये बघू शकता या फोटोला तुम्हाला सगळ्यात आधी इफिट लावायचा आहे म्हणजे पहिल्या फोटोला पुन्हा तुम्हाला दोन छोट्या बीटमार्क दिसतील तर तुम्हाला या ठिकाणी माहिती आहे आपल्याला दोन नंबरचा शेक इफिट लावायचा आहे तर इथं गॅप सोडून या फोटोला आपल्याला हायफिट इथं लावून टाकायचा पुन्हा काय करायचं पुन्हा इथं एकाचा गॅप सोडून या फोटोला आपला हाय फिट जी काय ते इथं लावून टाकायचं तर अशा प्रकारे ही जी काही प्रोसेस आहे ती तशीच तिथे फॉलो करून टाकायचे पुन्हा या फोटोला तुम्हाला हाय फिट इथं लावून टाकायचं आहे एवढे झाल्याच्या नंतर पुन्हा या फोटोला इथं गॅप सोडून पुन्हा या फोटोच आपल्याला हाय फिट इथं लावून टाकायचा आहे म्हणजे एक एक फोटोचा इथं गॅप सोडायचा आणि तुम्हाला हाय फिट जी काय ती तसा लावून टाकायचा बघू शकता हे एवढं झाल्याचं नंतर आता तुम्हाला काय करायचं आहे आपली लास्टचा फोटो आहे तर इथे फिट लावून पुन्हा आपल्या शेकी फिटमध्ये जाऊन आता आपलं जे काही दोन नंबरचा इफेक्ट फिट आहे हा तुम्हाला इ फिट इफेक्ट्समध्ये जाऊन कॉपी करायचा आणि बस तसंच जसं आपण पहिल्यावाला इफिट पेस्ट केला तसंच आपल्याला बीटमार्कमध्ये जायचं आपल्या आणि आता ही जी काही इफेक्ट आहे तिथं लावून टाकायचं आहे बघू शकता अशा प्रकारे तुम्हाला हा इफेक्ट इथं लावून टाकायचं आहे हे झाल्यानंतर पुन्हा बघू शकता समोर यायचं पुन्हा इथे ये येऊन आपला हा जे काही इफेक्ट आहे तिथे पेस्ट करून टाकायचा आहे बघू शकता या ठिकाणी आपला हा इफेक्ट पेस्ट केल्याच्यानंतर बघू शकता या ठिकाणी घ्यायचं आणि पुन्हा आपला हा इफेक्ट पेस्ट करून टाकायचा पुन्हा जरा समोर जायचं आणि पुन्हा आपला हा इफेक्ट जे काय आहे तिथं पेस्ट करून टाकायचा तर अशा प्रकारे आपलं जे काही इफेक्ट आहे तिथे तुम्हाला पेस्ट करत राहायचं आहे अशा प्रकारे हा इफेक्ट इथे लावायच्या बघू शकता इथे तुम्हाला आपला इफेक्ट इथे लावून टाकायचा हा इफेक्ट इथं लावायच्या नंतर बघू शकता या फोटोला आपण इफेक्ट लावलेला आहे पुन्हा त्यानंतर एकदम शेवटी जाऊन आपला शेवटच्या आपलं तुम्हाला हाय इथं लावून टाकायचं आहे तर भावनं हे सगळी फोटोंना इफेक्ट लावल्याच्यानंतर नंतर आता तुम्हाला काय करायचं आहे थोडं आपल्या याच्यात इथून आपल्याला एक शाडो इफेक्ट लावून टाकायचं आहे म्हणजे आपल्या फोटोच्या खाली एक जी काही पीएनजी आहे ते इथं लावून टाकायची आहे तर आपण आपली जे काही शाडूची पीएन जी आहे तिथे लावून टाकूया शॅडोची पीएनजी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी दिलेली आहे किंवा आपल्या माघाली व्हिडिओ तुम्ही बघत असाल तर त्याच्यावर सुद्धा तुम्हाला ही आपली शाडोची पीएनजी भेटून जाईल पीएनजी ॲड केल्याच्यानंतर पीएनजीला ड्युरेशन शेवट पण वाढून पीएनजीला थोडी इथं झूम करा खाली थोडं बॉटमला झूम करा म्हणजे त्यांची एजेस नाही दिसणार आणि यानंतर पुन्हा इथं आपल्याला जे शिवजन शिव शिवजन्मोत्सवची जी काही पीएनजी आहे म्हणजे शिवजन्मोत्सूची जी काही जी मी तुम्हाला पीएनजी दिलेली आहे तीच पेनजी तुम्हाला इथे कॉपी करायची थोडी इथे झूम करायचं झूम इन झूम आऊट करायचं आणि बरोबर आपल्या पेनजीला असं ते सेंटरला ॲडजस्ट करून टाकायचं तर अशा प्रकारे ही आपली पी एनची ॲडजस्ट झाल्याच्या नंतर तुम्हाला बॅक येऊन पेनजीची जी ड्युरेशन जे काही ते पण वाढून टाकायची म्हणजे अशा प्रकारे आपला व्हिडिओ जे काही आहे तिथं होऊन जाईल आपल्या व्हिडिओ जे झाल्याच्या नंतर एकदम सुरुवातीला जाऊन आपल्या व्हिडिओवर एक तुम्हाला ओवर लेव्हला इफेक्ट लावून टाकायचा आहे तर यासाठी आपण इथे व्हॉट्सअप व्हिडिओजमध्ये जाऊया आणि या ठिकाणी आपलं जे काही फायर पार्टीचा सुद्धा व्हिडिओ असेल इथं असं लावून टाकूया बघू शकता हा वाला व्हिडिओ तुम्हाला ते लावून टाकायचा आहे व्हिडिओ झाल्याच्यानंतर तुम्हाला फक्त काय करायचं आहे एकदम शेवटी जाऊन आपली जे काही जिथे आपली बीटमार्क संपत आहे तिथून आपला व्हिडिओ इथे असं ट्रिम करायचा आहे बघू शकता इथून आपला व्हिडिओ ट्रिम करायचा आणि ब्लेंडिंगमध्ये जाऊन लायटनमध्ये जाऊन याची ब्लेंडिंग इथं स्क्रीनमध्ये करून घ्यायची आहे तर अशा प्रकारे आपला वाला व्हिडिओ जे काही तिथे रेडी झालेला आहे तर आपल्या व्हिडिओ रेडी झाल्याच्यानंतर बघू शकता आपण काय करूया आपली जी काही शॅडो जी आहे ती थोडी तो वर गेली शॅडो पिंजीला आपण इथं बरोबर ॲडजस्ट करूया झूम इन करून झूम इन झूम आउट करून आपली जी काही शॅडू जी आहे ती आपण इथं ॲडजस्ट करून घेऊया आणि आपल्या व्हिडिओसुद्धा आपल्याला व्हिडिओसुद्धा इथं ॲडजस्ट करायचा आहे व्हिडिओ सुद्धा थोडं इथं झूम करायचं पुन्हा त्यानंतर बॅक येऊन पुन्हा आपली शाळू जी थोडी जास्त झूम झाली तर दिले तर जरा झूम इन करून टाकूया तर बघू शकता अशा प्रकारे तुम्हाला आपली जी शाडू पिएंजी आहे ते सुद्धा इथे ॲडजस्ट करून घ्यायची आहे तर हे एवढं झाल्याच्या नंतर बघू शकता अशा प्रकारे आपला व्हिडिओ तर होऊन जाईल तर इथं तुम्हाला फक्त वरच्या एक्सपोर्टच्या ऑप्शनवर टच करून आपला आजचा जे काही रेडी व्हिडिओ आहे ते एक्सपोर्टवर टच करून आपला व्हिडिओ तो एक्सपोर्ट करून घ्यायचा आहे तर मानून तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि खाली जय शिवराय कमेंट नक्की करून टाका तर चला भावना आपण भेटूया तुमच्या सगळ्यांना आपल्या उद्याच्या व्हिडिओमध्ये